हाय फ्रेंड्स, कसे आहात? माझं नाव माधुरी मारबादे, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. तर आज आपण हेअर सिरमबद्दल बोलणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर हा हेअर सिरम आहे आणि हा स्ट्रिक्सचा हेअर सिरम आहे. ह्याची पॅकेजिंग बद्दल बोलली आहे तर प्लास्टिकची बॉटल आहे आणि प्लास्टिकचं झाकण आहे आणि हे एकदम टाईट नाही आहे, मीडियम आहे. सो हा तुम्ही ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता. तुमच्या हँडबॅगमध्ये किंवा तुमच्या सुटकेसमध्ये वगैरे इझिली येईल, कारण की छोटीशी बॉटल आहे. ठीक आहे, ह्याच्या प्राईसबद्दल बोलली आहे तर ह्याची प्राईस आहे 230 रुपये 100 ml. पण अशी 230 वाटते, पण खूप जातो हा सिरम, कारण की जास्त नाही लागत. म्हणजे मला वाटतं मला 6 महिन्याच्या वर झाले तरी अजून बघा एवढी 8 दिवस झाले बॉटल. ठीक आहे, आणि ह्याच्या शेल्फ लाईफबद्दल बोलल्या, त्याची शेल्फ लाईफ आहे 3 वर्ष. तर म्हणजे खूप जास्त, म्हणजे 3 वर्ष खूप जास्त झाले, मग 3 वर्षाच्या आतच हे संपून जाईल. आणि ह्याचे इन्ग्रेडियंट्स बोलले तर ह्यामध्ये परफ्यूम आहे, मॅकेडेमिया नट ऑइल आहे, आमंड ऑइल आहे आणि विटॅमिन ई आहे. आणि बाकीचे ह्यामध्ये केमिकल म्हणता येईल, ज्याने आपले केस स्मूथ होतात असे दिले आहे. हा नो पॅरेबिन वगैरे असं नाही आहे, ह्यामध्ये केमिकल्स आहेत. जर त्यांची सेन्सिटिव्ह स्काल्प असेल, म्हणजे मुळं एकदम नाजूक असेल किंवा नाजूक केस असेल, तर त्यांनी हे सिरम लावू नका, त्याने तुमच्या हेअरना वेगळा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर होईल तेवढं अवॉइड करा. मी तर सांगेन की लावूच नका. तुमचं हेअर ऑइल वगैरे असेल, हेअर पॅक्स असेल, ते लावा. सिरम वगैरे हे नका लावू. ठीक आहे, आणि हेअर सिरम का यूज करतात? तर हेअर सिरम यासाठी यूज करतात की जे आपले जट्टा बोलतो, फ्रीज बोलतात किंवा रफ असतात किंवा केस विचारताना एकदम फणीमध्ये अटकतात केस, मग त्यासाठी सिरम यूज करतात. सिरमनी केस टँगल फ्री होतात, म्हणजे जट्टा होत नाही. हो, झाला असेल आणि सिरम लावला असेल मग तो लवकर सुटतो, त्याने स्मूथनेस येते केसाला, शाईन मारतात केस. मग त्यासाठी आपण हेअर सिरम यूज करतो. मग त्यामध्ये भरपूर प्रकारचे असतात, त्यामध्ये हेअर ग्रोथसाठी असतात किंवा फ्रिजनेससाठी असतात. अजून वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या केसांच्या टाईपनुसार तसतसे सिरम अवेलेबल आहे. पण मोस्टली तर सिरम स्मूथनिंग आणि फ्रिजनेससाठीच यूज करतात. आणि सिरम कधी यूज करावा? तर सिरम तुम्ही कधी यूज करू शकता, म्हणजे तुम्ही हेअर वॉशनंतर सुद्धा यूज करू शकता. आणि प्लस तुम्ही जर हेअर स्पा केला असेल तर हेअर स्पानंतर पण यूज करतात. मोस्टली पार्लरमध्ये तर स्पा झाल्यावरती तर यूज होतोच. प्लस आयनिंग असेल, कर्लिंग असेल, मग ते डॅमेजपासून सुद्धा वाचवतात सिरम, आणि त्यासाठी सुद्धा यूज करतात. आणि प्लस तुम्ही हेअर वॉश करून आला, तुमचे नॉर्मल ओले केस असेल, तुम्ही त्यावरती पण सिरम लावू शकता. किंवा पूर्ण केस सुकले असेल तर त्याच्यावरती पण यूज करू शकता. परत तुम्हाला कधी असं वाटत असेल की आज केस ड्राय झाले, ते एकदम असे फ्रिजीनेस वाटतोय, त्यावरती पण तुम्ही यूज करू शकता. असं नाही आहे की हा हेअर वॉश झाला तरच यूज करा, असं काय नाही आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हेअर सिरम यूज करू शकता. आणि हेअर सिरम कसे यूज करायचं तर आज मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला माहीत असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहे. सो तुम्ही तुमच्या केसांची जेवढी गरज असेल तेवढे घ्या. मी 3 पंप घेते, दिसतंय रेणी आहे भरपूर. यांना असं हातावरती स्प्रेड करायचं आहे आणि कानाच्या खालून जेवढे केस असतात ना, आधी त्यांना लावायचे, हे असं लावायचे.
ऐसे हाथ घालून सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा लावू शकता, ठीक आहे. आणि जे उरलेले केस असेल त्याला तुम्ही वरच्या पार्टसने लावायचे हे असं. सॉरी माझे केस वीस कटले. असं असं लावायचं आहे, बघा शाईन दिसते तुम्हाला. पण हे ना तुमचे हाताला एक्स्ट्रा सिरम असेल तेच तुम्ही तुमच्या इथे वरच्या केसांना लावा, नाही तर तुम्ही डायरेक्ट सिरम घेतला आणि तुम्ही केसांना लावलं मग ते एकदम असं चंपू चंपू वाटेल तुम्हाला. आणि त्यासाठी आणि मेन सिरमचं काम हे असतं की ते केसांचं ड्रायनेस घालवतं, फ्रिझीनेस घालवतं. सो ते फ्रिझीनेस असतो ना तो कानाच्या खालच्या जे केस असतात त्यांना मग त्यांच्यामध्ये जास्त असतं. सो तुम्ही त्यांनाच आधी लावा आणि उरलेलं जे असेल ते तुम्ही तुमच्या वरच्या केसांना लावा, ठीक आहे. आणि मेन म्हणजे सिरम आहे ते मुळांना लावायचं नाही केसांच्या, यासाठी की सिरम आहे ते स्मूथनेसचं काम करतं आणि ते मुळांना लावून त्याचा तर काही फायदा नाही आहे. उलटा जर तुमची सेन्सिटिव्ह स्काल्प असेल मग त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो. मग कधी कंडिशनर आणि सिरम कधीच मुळांना लावायचं नाही, कारण की ते त्यासाठी नसतात, ते आपल्या केसांसाठी असतात, स्काल्पसाठी नसतात. तर ते तुम्ही और नक्की लक्षात ठेवा आणि तसं हेअर सिरम यूज करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि टाइम काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला अजून काही प्रॉडक्टची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ते प्रॉडक्ट यूज करून व्हिडिओ बनवण्याचं नक्की ट्राय करेन. तर आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.